दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. देवेंद्रजी, शरद पवारांचा खूनच करा. बारामतीच्या गांधीसाठी नथुराम तयार करण्याची वेळ आली आहे, अशी एकानं सोशल मीडियात पोस्ट केली आहे. हे अतिशय गंभीर आहे. शरद पवारांच्या नावे महाराष्ट्रात विद्वेष पेरण्याचं काम मोठ्या प्रमाणात रोज सुरू आहे आणि या विद्वेषाचे जनक आहेत देवेंद्र फडणवीस. त्यांच्या मागची पिळावळ हेच काम करत आहे. काही दिवसांपूर्वी ST आंदोलकांच्या आडोशाने शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला होता. सदरचा प्रकार अतिशय निंदाजनक आणि निषेधार्थ होता. एखाद्या नेत्याच्या घरावर चालून जाणे, शिव्या देणे, चप्पल फेक करणे हा एकूणच प्रकार विकृत होता. सदर आंदोलनाचे नेतृत्व ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते करत होते. त्यांना देवेंद्र फडणवीस यांची पूर्ण ताकद आहे. पोलिसांनी या प्रकारात सदावर्ते यांना अटकही केली होती. त्या हल्ल्याचा खरा मास्टर माइंड गुणरत्न सदावर्ते आहेत की फडणवीस आहेत याचा पोलिसांनी कसून तपास करायला हवा. गेल्या काही वर्षात फडणवीसांनी राज्याच्या राजकारणात जो पट मांडला आहे तो डर्टी पिक्चर आहे. त्यांनी राजकारणाला ज्या पद्धतीने खालच्या स्तरावर आणलं आहे तसं यापूर्वी कुणीच आणलं नव्हतं. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्यात जोरदार संघर्ष होता. एकमेकांवर टीकाही केली जात होती. बाळासाहेब ठाकरे पवारांना बारामतीचा ममद्या म्हणत होते, मैद्याचं पोतं म्हणत होते. पण टीका करताना व्यक्तिगत द्वेषाच्या पिचकाऱ्या कधीच सोडल्या नाहीत. व्यक्तिद्वेषाचे राजकारण कधीच केलं नाही. राजकारण सोडून त्यांच्यात चांगली मैत्री होती, त्यांचे संबंध चांगले होते. भाजप नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनीही शरद पवारांच्यावर खूप टीका केली. पण टीका करताना व्यक्तिद्वेषाची कावीळ होऊ दिली नाही. त्या टीकेला राजकारणापुरते मर्यादित ठेवले. त्यातून कधी विकार पेरला गेला नाही. गेल्या काही वर्षात भाजपचे सूत्रे जशी फडणवीसांच्या हातात आली आहेत तेव्हापासून राजकारणाचा स्तर बदलतो आहे. हा स्तर दिवसेंदिवस खालावत आहे. राज्याच्या राजकारणातला फडणवीस संप्रदाय व्यक्तिद्वेषाचा विकार पेरताना दिसतो आहे. त्यांच्या अवतीभोवतीचे सगळे लोक शरद पवारांच्यावर तुटून पडतात. टीका करायला हरकत नाही. राजकारणात टीका टिप्पणी करणं, समीक्षण करणं, प्रश्न विचारणं गैर नाही. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे व जिवंतपणाचं लक्षण आहे. पण टीका करताना सभ्यता जोपासायला हवी, मर्यादा ठेवायला हवी. राज्यात फोफावलेल्या फडणवीस संप्रदायाने ही सभ्यता केव्हाच ओलांडली आहे. या लोकांना सोशल मीडियात फॉलो करणारी मंडळी शरद पवारांची रोज आई बहीण काढतात. त्यांच्याबाबत अतिशय अश्लील विकृत बोलतात. त्यांना बारामतीचा वाकड्या, लांडा, वाकड्या तोंडाचा असं काहीही विकृत बोललं जातं. विशेष म्हणजे असं बोलणारी सर्व जमात फडणवीस आणि भाजप समर्थक आहे. जे फडणवीस आणि भाजप समर्थक आहेत तेच असे सभ्यता सोडून, पातळी सोडून बोलताना दिसत आहेत. यापूर्वी हे फक्त सोशल मीडियात सुरू होतं. गेल्या काही दिवसात ते राजकारणात चालू केलं आहे. फडणवीसांचे खंदे समर्थक रोज पवारांच्यावर पातळी सोडून आरोप करत आहेत. चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर आदी मंडळी रोज उठसूट पवारांच्यावर घसरल्याशिवाय त्यांचा दिवस मावळत नाही. खरं तर या लोकांची यात काहीच चूक नाही. त्यांचे बोलवते धनी व त्यांचा संप्रदायाचे गुरु देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनीच या लोकांना मोकळं रान दिलं आहे.
शरद पवारांना रोज बळवा, त्यांची इमेज डॅमेज करा, पवारांना राजकारणातून व्यक्तिगत आयुष्यातून संपवा असे आदेश दिले आहेत की काय असा प्रश्न पडतो। कारण या मंडळीतले सगळे गत 10-15 वर्षांपासून अधिक काळ राजकारणात सक्रिय आहेत, त्यामुळे यातले कोणीच पवारांना इतका टोकाचा विरोध करताना दिसला नाही। ज्या पद्धतीने ते आज विरोध करतायत, टीका करतायत, तसा विरोध व टीका यापूर्वी त्यांनी कधीच केली नाही। चंद्रकांत पाटलांची भाजपातच काळ्याची पांढरी झाली। यापूर्वी म्हणजे भाजपचे नेतृत्व फडणवीस सोडून इतर नेत्यांच्याकडे होते तेव्हा चंद्रकांत पाटील शरद पवारांच्यावर घसरत नव्हते। टीका केली असेल तर ती अपवादात्मक प्रसंगात, पण त्या टीकेला मर्यादेची झालर होती। तीच बाब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची। ते मनसेत होते तेव्हा त्यांना शरद पवार वाईट असल्याचा साक्षात्कार झाला नव्हता, तो फडणवीसांच्या चरणी आल्यावरच झाला। तीच तारा गोपीचंद पडळकरांची। त्यांनी विनोद तावडेंच्या बोटाला पकडून भाजपात प्रवेश केला, तर नंतरच वंचित आघाडीत गेले। त्याआधी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीकडून लोकसभेची तिकीटही मागितली होती, तेव्हा शरद पवार नालायक असल्याचे, कोरोना असल्याचं लक्षात आलं नव्हतं। तोवर ते शरद पवारांच्यावर अजिबात घसरले नव्हते, टीका करत नव्हते, पण त्यांना जेव्हा फडणवीसांनी बारामतीत मतदारसंघात तिकीट दिले, त्यांनी जेव्हा भाजपातला फडणवीस संप्रदाय जॉईन केला, तेव्हापासून ते शरद पवारांच्यावर घसरू लागले, त्यांच्यावर तोंडसुख घेऊ लागले। ज्यांना ज्यांना फडणवीस त्यात झाले ते सगळे शरद पवारांच्यावर तुटून पडले। पडळकर जोवर विनोद तावड्यांसोबत होते तोवर कधीच पवारांच्यावर घसरले नाहीत, फडणवीसांच्या सोबत आले, त्यांना फडणवीसशी स्पर्श टच झाला आणि त्यांची तो पवारांच्यावर धडधडू लागली। फडणवीसांना जर हे मान्य नसते तर त्यांनी या सर्व नेत्यांना समज दिली असती, टीका करताना मर्यादा ठेवायला लावली असती, पण फडणवीसांनी या लोकांना असे कधी सांगितल्याचं स्मरत नाही। फडणवीसांनी पक्षातले विरोधक संपवले, त्यांची पक्षातच वासलात लावली, तावडे खडसे पंकजा मुंटे यांची पूर्ती वाट लावली। त्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या सतीश उकेंचे प्रकरण तर ताजेच आहे। यातून फडणवीसांचा स्वभाव खुणशी व संकुचित असल्याचं जाणवतो। त्यांनी राजकारणात हा पायंडा पाडला आहे, या पायंड्याने राजकारणाचा दर्जा मात्र घसरत चालला आहे। भाजपातले इतर नेते कधी शरद पवारांच्यावर असे घसरले नाहीत, त्यांच्यावर विकारी टीका करत नाहीत। मोदींच्यापासून गडकरींपर्यंत सगळे नेते मर्यादेने बोलतात। पंकजा मुंडे, मुनगंटीवार, तावडे हे सगळे नेते मर्यादा ठेवून टीका करतात, पण ज्यांनी फडणवीस संप्रदाय जॉईन केला त्यांनी ही मर्यादा सोडल्याचं लक्षात येतं। आज राज्यातल्या या फडणवीस संप्रदायात शरद पवारांच्या बाबत व्यक्तिद्वेषाचा विकार प्रचंड वाढलेला दिसतो। सोशल माध्यमातले त्यांचे फॉलोअर्स ज्या पद्धतीने विकृत बोलतात ते पाहता शरद पवारांना जिवंत ठेवण्यात अर्थ नाही, इतका वाईट माणूस त्यांनी जिवंत ठेवूच नये। फडणवीसांनी या सगळ्या उजापती करण्यापेक्षा शरद पवारांचा खूनच करावा, एकदाचा त्यांचा विषय संपवून टाकावा। स्वातंत्र्यानंतर ज्या पद्धतीने महात्मा गांधींच्या बाबत विकार पेरला गेला, द्वेष पेरला गेला, तसाच द्वेष तसाच विकार आज शरद पवारांच्या बाबतीत पेरला जाताना दिसतोय। तशीच भाषा पवारांच्या बाबत वापरली जाताना दिसत आहे। अतिशय हलकट पद्धतीने पवारांची आई बहीण काढली जाते। यातल्या एखाद्या नथुराम प्रवृत्तीने शरद पवारांच्यावर शस्त्र उगारले तर आश्चर्य वाटणार नाही। सोशल मीडियात एकाने तेच मांजले आहे, बारामतीच्या गांधीला संपवण्यासाठी नथुरामची गरज असल्याचं म्हटलं आहे, कारण तेवढा भयंकर विखार द्वेष पसरला आणि पोचला जातो आहे। सोशल माध्यमात ते रोज पाहायला मिळतं आहे, कालच्या घटनेने याला पुष्टी मिळाली आहे। राजकारणात शरद पवारांनी अनेक चुका केल्या आहेत, त्यांच्या अनेक भूमिका पटत नाहीत, आवडत नाहीत, पण म्हणून अशा पद्धतीचा द्वेष, तिरस्कार, विकार ही महाराष्ट्राची परंपरा नाही। फडणवीसांनी राजकारणात चालवलेला हा डर्टी पिक्चर महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवतोय काय माहिती। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील,
सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आज संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड विटा।